सिटी न्यूज वसा जनसेवेचा। ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एसटी बसेस वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे। हाच त्रास लक्षात घेत आज पॅंथर युवक फेडरेशनच्या वतीने ग्रामीण भागात विद्यार्थी यांना बसेस सुरू करण्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते एसटी डेपोपर्यंत शांततेत मोर्चा काढून स्थानिक एसटी डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आलंय। खामगाव तालुक्यामधील बहुतांश ग्रामीण भागात शाळा कॉलेज उपलब्ध नसल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी संपूर्णतः खामगाव शहरावर अवलंबून आहेत। त्यामुळे या विद्यार्थ्यांना गावापासून ते खामगाव पर्यंत सुरळीतपणे बस उपलब्ध असणं गरजेचं आहे। परंतु तालुक्यातील बऱ्याच गावांमधून शाळकरी विद्यार्थ्यांना खामगावकडे येण्यासाठी सोयीस्कर अशा बसेस उपलब्ध नाही आहेत। तसेच गेल्या काही कालावधीपासून ग्रामीण भागातून खामगावकडे येणाऱ्या येथून परत जाणाऱ्या बस सुरळीतपणे सुरू नसल्याचं निदर्शन आलंय, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये वेळेवर उपस्थित होण्यास अडचण येते। त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतोय। यावर वेळीच उपाययोजना करणं गरजेचं असल्याचे फेडरेशनची भूमिका आहे। तालुक्यातील सर्व गावांमधून विद्यार्थ्यांसाठी खामगावकडे येण्या जाण्यासाठी बसेस उपलब्ध कराव्यात। बसेसचे वेळापत्रक हे विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर असणारे करण्यात यावे। वर्ष 2015 पासून मुंबईमध्ये विद्यार्थ्यांसाठी हात दाखवा बस थांबवा ही योजना राबवली जाते, ज्याचा मुंबईतील स्थानिक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय। त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर खामगाव तालुक्यातील गाव खेडे गावांमधील विद्यार्थ्यांना हात दाखवा बस थांबवा योजना चालू करून विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणापासून ते शाळेपर्यंत मोफत बस सेवा उपलब्ध करून द्यावी, ज्यामुळे तालुक्याकडे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल। येत्या 15 दिवसात या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर बुलढाणा येथे बस डेपोवरती हजारो संख्येनं विद्यार्थी आंदोलन करतील असे सुद्धा पॅंथर युवक फेडरेशनच्या वतीनं सांगण्यात आलंय। माझं नाव जय नरवळे, मी शिराळा येथील रहिवासी आहे। मला सकाळी गाडी 6:30 खामगावंद्री ही बस गणेशपूरमध्ये असते। मागील 3 महिन्यापासून खामगावंद्री ही बस बंद आहे। खामगावंद्री बस बंद असल्यामुळे आम्हाला सकाळी कोणतीही गाडी नसल्यामुळे आम्ही प्रायव्हेट व्हेकलने खामगावला येतो आणि जायलासुद्धा आम्हाला 1:30 चिखली डेपोची चिखली गाडी असते, तर त्याच्यानंतर डायरेक्ट 7:30 खामगाव डेपोची किनगाव जट्टू अकोला गाडी लागते। नंतर त्याच्या मधात कोणतीच गाडी घरी जायला नाही आहे। काय मागणी आहे? आमची मागणी आहे की खामगाव उंद्री ही बस रेग्युलर सुरू करा आणि त्याच्यानंतर 5 लागणारी खामगाव लोणार जी गणेशपूर मार्गे जाते ती सुद्धा सुरू करा, ही अशी आमची मागणी आहे। मी माझं नाव नेहा गणेश गायकवाड, मी पारघड येथे राहते। बस तरी पण 10:30 तरी 8, 12, 11 म्हणजे टाईमच होतोय बसला, तरी आम्ही गोरगरिबांची मुलं पैसे नसतात बसमध्ये यायला, म्हणजे ॲटोनं यायला। आम्ही 30-40 मुलं तरी पण बस इतकी लेट लागते, आम्हाला काही हे नसतो, ॲटो पण नसते 12-1 तरी काय, बस लवकर लागावी अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे आमचा अभ्यासाचा खूप नुकसान होते आणि बस लवकरात लवकर यावी अशी आमची इच्छा आहे। खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये एसटी बसची सेवा प्रवाशांकरिता सुरू असते, परंतु एसटी बसचा जास्तीत जास्त फायदा हे विद्यार्थी घेत असतात। शेतकऱ्याची गोरगरिबाची मुले ग्रामीण भागातून शहरामध्ये शहरातील महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी येत असतात, त्यांच्यासाठी एकच प्रवास म्हणजे तो एसटीचा प्रवास आहे। परंतु शाळा सकाळी 7 असते तर एसटी 8:30 येते। यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न असा निर्माण होतो आहे की एसटीने यावं की नाही यावं, कारण की एसटीचं भाडं जे आहे ते विद्यार्थ्यांकरिता सोयी सुविधाचं आहे आणि जर एसटी बसच जर उपलब्ध नाही तर एसटीचा विद्यार्थ्यांसाठी काहीच उपयोग नाही। त्यासाठी आम्ही मागील 1 महिन्यापासून एसटी महामंडळ खामगाव आगार इथे निवेदनसुद्धा दिलं होतं, परंतु आम्हाला त्यामधून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज आम्ही पॅन्थर स्टुडंट फेडरेशनच्या वतीने धडक मोर्चा विद्यार्थ्यांचा घेऊन आलो, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची बस जे आहे ते वेळेवर मिळावी आणि जर का मिळाली नाही तर पॅन्थर स्टुडंट फेडरेशन आज शेकडोच्या तादाबमध्ये आलं, उद्या 1000 विद्यार्थ्यांमध्ये बुलढाण्याला मोर्चा काढणार आहे। सिटी न्यूज बुलढाणा।